जसा जीवात जीव घुट मळ तस पीरतीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण 90s मध्ये झळकलेल्या मराठी गाण्याविषयीची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये दादा कोंडके, उषा चव्हाण आणि महिंद्रा कपूर, उषा मंगेशकर यांच्या आवाजाने झळकलेले ते गाणं। अशा त्या सुपरहिट ढगाला लागली कळ या मराठी गाण्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत व त्या गाण्याला करणार आहोत रिव्हिजिट। तर मित्रांनो, लर्निंग किडा या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन ठेवा। तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब 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 थेंब। सर्वप्रथम मित्रांनो, ढगाला लागली कळ हे गाणं गायलेलं आहे दादा कोंडके यांनी व हे गाणं कोणत्या पिक्चरचं आहे त्या पिक्चरचं नाव आहे हात लावली तिथं गुदगुल्या। या पिक्चरचे डायरेक्टर आहेत कमलाकर तोरणे। हे गाणं मित्रांनो तुम्हाला संपूर्ण सारेगमा मराठी या चॅनलवर मिळून जाईल, मी देखील तिथूनच डाऊनलोड केले। मित्रांनो, ढगाला लागली कळ हे त्या काळातील खूप गाजलेलं गाणं आहे व या टायमाला देखील भरपूर जण ते गाणं बघत असतात व ते गाणं किती वेळा जरी ऐकले तरी कंटाळा येत नाही। आजकालच्या युगात मित्रांनो आपण जुन्या मराठी गाण्यांना विसरत चाललेलो आहे व हिंदी व पंजाबी गाणीच आपण जास्त ऐकत आहे। तर तुम्ही देखील हे मराठी गाणं एकदा तरी ऐकलंच असेल पण पुन्हा ऐकावं व अशा गाण्यांना सपोर्ट करावा व मराठी सिनेमे पाहावे। जर तुम्ही मराठी असाल तर मराठी सिनेमे, मराठी गाणी यांना भरपूर प्रोत्साहन द्यावे एवढीच इच्छा। त्यासाठीच मित्रांनो मी चॅनेल ओपन केलेलं आहे की मराठी भाषेला प्रोत्साहन मिळावं व या चॅनेलवर तुम्हाला मराठी नवनवीन व जुन्या गाण्यांची देखील माहिती मिळून जाईल। तर अशाच गाण्यांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन ठेवा व जर तुम्ही आमची नवीन मराठी गाण्यांची प्लेलिस्ट पाहिली नसेल तर वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तेथील प्रत्येक गाण्याचा व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो एवढीच आजची व्हिडिओ होती। दादा कोंडकेंच्या गाण्याची आठवण झाली म्हणून मी तुम्हाला या गाण्यांचा व्हिडिओ बनवून दिला। तर चला मिळूया एका नवीन आगळ्या वेगळ्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।